आहे, मंदिराच्या बाहेर असलेलं नंदी, पुरातन नंदी आहे. ही आहे वाघेश्वराची पिंड, शिवलिंग. जवळपास 100 फूट पेक्षा जास्त उंच धबधबा आहे. खूप उंचावर पाणी वाटत, खूप उंच आहे, खूप उंच. नमस्कार, मी संदीप साळुंखे, लाईपाट चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण जाणार आहोत मंचे येथे. मंचे येथे जाऊन आपण पाहणार आहोत व्याघ्रेश्वर धबधबा आणि व्याघ्रेश्वर मंदिर. तर मंचे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. आणि या ठिकाणी जर तुम्हाला यायचं असेल तर मी या व्हिडिओच्या खाली गुगल मॅपचं लोकेशन देईन तुम्हाला, म्हणजे बाय रोड कसं यायचं ते तुम्हाला समजेल. आणि मंचे येथीला धबधबा खूप म्हणजे मोठा धबधबा आहे, जवळपास 100 फूट उंच आहे. आणि इथलं मंदिरसुद्धा सुंदर आहे, पुरातन मंदिर आहे व्याघ्रेश्वर मंदिर. म्हणजे या मंदिरावरून त्या धबधब्याला व्याघ्रेश्वर धबधबा असं नाव पडलं आहे. तर आज आपण जाऊया व्याघ्रेश्वर मंदिराजवळ आणि व्याघ्रेश्वर धबधब्याजवळ आणि पाहूया तिथला निसर्ग. तर चला मग जाऊया मंचाला. आत्ता आपण पाहतोय मालपे येथील निसर्ग सौंदर्य. समोर दिसते ती आहे वाघोटन खाडी. मालपे येथून पुढे ती विजयदुर्गला जाते. सुंदर दृश्य आहे, अप्रतिम निसर्ग. सध्या इथे रिमझिम पाऊस सुद्धा चालू आहे, त्यामुळे माहोल एकदम मस्त आहे, मस्त वातावरण आहे. आणि आत्ता आपण पोहोचलोय मंचे येथे. हे समोर दिसते ते आहे व्याघ्रेश्वर मंदिर. आपण प्रथम व्याघ्रेश्वराचं दर्शन घेऊया आणि नंतर जाऊया धबधब्याकडे. धबधबा इकडे आहे बॅक साईडला. आता आपण मंदिरामध्ये जातोय. आहे मंदिराच्या बाहेर असलेलं नंदी, पुरातन नंदी आहे. ही आहे मंदिर परिसरातील विहीर. सध्या हिला भरपूर पाणी आहे पावसामुळे. हे आहे व्याघ्रेश्वर मंदिर. ही आहे व्याघ्रेश्वराची पिंड, शिवलिंग.
खूप सुंदर मंदिर आहे. मंदिराच्या मागील बाजूस असे लाकडी खांब आहेत, अजून पूर्ण लाकडी खांब आहेत. म्हणजे पूर्वी हे लाकडाचे खांब होते आणि इकडे चिरायचे खांब आहेत, ट्रॅक्टर केलेले. हा आहे मंदिर परिसर, सुंदर आणि निसर्गरम्य असा मंदिर परिसर. आता आपण धबधब्याकडे जाऊया. पासून जवळपास 150 ते 200 मीटर अंतरावर त्या धबधबा आहे, हा वरती आहे जंगलामध्ये. तर आता आपण वरती जाऊया. आपण वरती जाऊया. आपण ते इथून आलो, ते समोर दिसतं ते वाघ्रेश्वर मंदिर. आणि हा आहे वाघ्रेश्वर मंदिर पासून धबधब्यापर्यंतचा परिसर. धबधबा अजून वरती आहे, आपण आता जवळ आलो धबधब्याच्या.
आजूबाजूला मस्त हिरवीगार झाडे, मस्त निसर्ग. आणि हे आहे एक सुंदर सुंदर असं फुलपाखरू, हे बघा आता जस्ट कॅमेरा समोर गेलं, मस्त होतं. आणि आता आपल्याला समोर दिसतोय तो आहे व्याघ्रेश्वर धबधबा, अप्रतिम. सुंदर अप्रतिम व्याघ्रेश्वर धबधबा. जवळपास 100 फूट पेक्षा जास्त उंच धबधबा आहे, खूप उंचावर पाणी वसत, खूप उंच आहे, खूप उंच. अप्रतिम अप्रतिम. बाजूला मोठे मोठे दगड आहेत, ते वरूनच पडले असावेत, कारण इथे पण धबधब्याच्या खाली मोठे मोठे दगड आहेत, ते वरूनच आलेले आहेत. आता मी धबधब्याच्या खाली उभा आहे, बरोबर जबरदस्त जबरदस्त. आता मी धबधब्याच्या खाली उभा आहे, बरोबर एकदम जबरदस्त वातावरण आहे, जबरदस्त. हे बघा हाय धबधबा, आणि ते पाण्याचे पिकार सुद्धा उडत आहेत. खूपच धबधब्याच्या खाली जोरदार म्हणजे जोरदार प्रवाह आहे. धबधब्याच्या खाली जोरदार प्रवाह आहे, म्हणजे जोरदार इकडे असं बाष्प उडते, जोरदार फवारे उडतात. म्हणजे तिकडे तुम्ही 2 मिनिटं उभे राहिला तरी पूर्ण भिजून जाणार, एवढं जबरदस्त पाणी आहे. हे बघा
सुंदर निसर्ग आहे. खरोखरच एकदा तरी या धबधब्याला नक्की भेट द्या. सुंदर मंचे येथील व्याघ्रेश्वर धबधबा सुंदर, आणि हा परिसरच खूप सुंदर आहे. मस्त निसर्गरम्य परिसर आहे, खूपच अप्रतिम. पूर्ण परिसर सुंदर आहे एकदम. मस्त डेव्हलप केलं आता. ह्या पूर्ण परिसर सुंदर आहे. याचा धबधब्याच्या खालच्या बाजूस आहे, इकडे मासे सुद्धा आहेत. बघा मासे व्याघ्रेश्वर मंदिर आणि व्याघ्रेश्वर धबधब्याचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. लाईफआर्ट चॅनलवरील सर्व व्हिडिओ अवश्य पहा, लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.